नाही खरं म्हणजे आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देशवासियांना आवाहन केलंय आणि अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं देशभर हर घर तिरंगा असेल, तिरंगा यात्रा असेल, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होत आहेत. कारण देशाला स्वातंत्र्याच्या 75 वर्ष झाली म्हणून आपण अमृत महोत्सव करत असताना अशा प्रकारचे कार्यक्रम देशभर होत आहेत. आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर सातत्यानं अशा प्रकारच्या यात्रा गेली अनेक वर्ष काढते आणि म्हणून या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं या तिरंगा यात्रेत उपस्थित राहण्यासाठी मी आलो होतो. कारण शेवटी आपल्यासाठी तिरंगा हा प्राणप्रिय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये एक अनन्य साधारण असं महत्त्व या तिरंगा यात्रेला, तिरंग्याला आणण्याचा त्यांचा मानस आहे आणि म्हणून त्याप्रती अभिवादन करण्यासाठी मी आज पंढरपुरात या ठिकाणी आलो होतो. आपण तिरंगा यात्रेसाठी पंढरपूरमध्ये आलात. मोदी साहेबांनी तिरंग्याचं एक व्यापक स्वरूप दाखवून दिलं, पण काल भारत पाकिस्तान मॅच झाली आणि त्या विजयानंतर आपल्या भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव आहेत जय शहा यांच्या हातामध्ये त्या जल्लोषादरम्यान एकानी तिरंगा देण्याचा प्रयत्न केला, त्यांनी तो नाकारलाय. चक्क त्यांनी नो नो म्हटलेला आहे तिरंग्याला. नाही असं काय नाही, मी आता तो प्रसंग पाहिला नाही त्याच्यामुळे न पाहता नेमकं काय झालं त्याच्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही. परंतु असं होऊच शकत नाही. ज्या जयशाचे वडील, मला वाटतं आमिद भाईंचे चिरंजीव, त्यांनी त्यांच्या नसानसात देशभक्ती काय भिनले, धारा 370 कलम रद्द करण्याचं धाडस फक्त अमितभाई शानमध्येच होतं. आणि त्यामुळे त्यांचा चिरंजीव अशा प्रकारचं देशाचं प्रतीक आपल्या तिरंग्याला नो नो म्हणेल असं मला वाटत नाही. तिथला नेमका काय प्रसंग आहे ते पाहिल्यावरच याच्यावर मी नीट भाष्य करू शकेन. शिवसेना संभाजी ब्रिगेड एक समीकरण आले, काय परिणाम होईल त्याचा? तर काय परिणाम होतोय बघा, दुष्परिणाम होईल. शिवसेना म्हणजे जे संभाजी ब्रिगेड कायम सावरकर यांच्यावर टीका करणार आहे, शिवसेनेचं कुठं चालली म्हणजे दिशा ज्या पद्धतीने शिवसेना कुठे चालले याचा प्रवास आपण बघताय. कारण जे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उठाव झाला त्याचं प्रमुख कारणांपैकी एक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विषयी पण बोलायचं नाही अशा प्रकारचे निर्बंध महाविकास आघाडीमध्ये होते. अनेक विषयांपैकी एक विषय होता आणि मग अशा प्रकारे विरोध करणारी लोक आज मांडीला मांडी लावून बसणार असतील तर त्यांना लखला भाऊ. आम्हाला काय, या देशात लोकशाहीमध्ये कोणी कोणाशी युती करू शकतो? परंतु शिवसेनेचं अवसान गळालंय आणि मग बुडत्याला काडीचा आधार लागतो. तसं जे कोण येतील त्यांना बरोबर घेण्याचा त्यांचा आपल्या अस्तित्वासाठी धडपड असू शकतो. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आणखीन सुप्रीम कोर्टामध्ये लागला नाही, काय होईल असं? नाही तर मी थोडा भविष्यवेत्ता आहे. भरत गोगावलेंनी आमदारांनी भाष्य केलं त्याच्यावर 5 वर्ष पुढील निकाल लागणार नाही. आता भरत गोगावले कदाचित भविष्यकार असतील किंवा त्यांना काही अंदाज असेल, परंतु न्यायव्यवस्था जो निकाल देणार त्याच्यावर आपण कसं भाष्य करणार किंवा आपण कसा काय अंदाज वर्तवायचा? 4 दिवस अभिजित पाटलांची या ठिकाणी आयकर विभागाकडून चौकशी झाली आणि थेट 5व्या दिवशी सकाळ आपण अभिजितबाबांच्या ऑफिसला भेट दिली. नक्की काय तुम्हाला आता भेटायचं होतं? अभिजित पाटील माझे मित्र आहेत, एक चांगला उद्योजक आज त्या ठिकाणी पुढे येतोय ज्याच्या पाठीशी मी राहिलो आहे. मुंबई जिल्हा बँकेने त्यांना अर्थसहाय्य केलं आहे आणि जेव्हा मराठी उद्योजक एखादा तरुण पुढे येत असतो तर त्याची उमेद वाढवायची असते. त्याला आता काय झालं आहे मला आयटीचं माहीत नाही, परंतु त्याला नाउमेद करून एका बाजूला टाकणं योग्य नसतं. मला वाटत नाही त्याच्यामध्ये काय ते रुटीन प्रोसेस असेल किंवा कोणाची तक्रार असेल, पण तो एक चांगला व्यावसायिक आहे, त्यांना जी काय उत्तरं असतील तो देईल आणि मला असं अजिबात वाटत नाही की त्यांनी काही चुकीचं केलं. अभिजित पाटलांना भाजपमध्ये घेण्यासाठी प्रयत्न होणार आहेत का? माझ्या जवळचे नक्की आहेत. आता भाजपकडे सगळेच येत आहेत, त्याच्यामुळे अभिजित पाटील पण एक दिवस येऊ शकतील. अभिजित, मी सांगितलं ना, अभिजित पाटलाच्या पूर्ण पाठीशी आहे. याचं कारण, एक उद्योजक जर पुढे येत असेल तर या ठिकाणी आम्ही जेव्हा बोलतो मराठी उद्योजक पुढे आला पाहिजे आणि जेव्हा मराठी उद्योजक आपले धंदे विस्तारतात, 4 कारखाने यशस्वीपणे चालवत असेल तर पाठबळच दिलं पाहिजे ना.
का त्याला अडचणीच्या काळामध्ये दूर फेकून द्यायचं आणि मला अजिबात काय वाटत नाही त्यांची प्रोसेस असेल आणि त्या यंत्रणा पूर्ण करत असतात. जेव्हा दुसऱ्याला आम्ही बोलतो की तपास यंत्रणा असतात त्यांचं काम करतात, तसं अभिजित पाटीलच्या बाबतीत सुद्धा त्या त्या यंत्रणा त्यांचा रोल करत असतात आणि त्याचे काही त्यात कर नसेल तर डर कशाला, त्याला सगळे काय माहिती देईल तुझी काय असेल ती. आणि दिलेली अमोल मिटकरींनी पुन्हा भाजपवर टीका केली. भावना गवळींनी ज्यावेळेस मोदींना राखी बांधली त्यावेळेस अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली. ते दखल पात्र नाही. ग्रीन एकर वर ईडीची चौकशी चालू होते अशी एक लक्षात ठेवा. आता अभिजित पाटीलची तुम्ही सांगितलीत, आम्ही काय टीका करायची का यंत्रणांवर? आता आमचाच माणूसांना जवळचा यंत्रणा त्यांचं काम करत असतात आणि या देशामध्ये संविधानाने यंत्रणा उभ्या केल्या आहेत. लोकशाहीमध्ये त्या तपास यंत्रणा कायद्याच्या चौकटीत काम करत असतात. मग बारामती काय त्याला काय हे आहे का, त्याला अपवाद आहे का की रोहित पवार अपवाद आहेत? या देशातला प्रत्येक नागरिक समान आहे. गरिबाची चौकशी होऊ शकते तर मोठ्याची होऊ शकते. नाही, ह्या यंत्रणांच्या तपासा अगोदर भाजपचे नेते ट्विट करून हे जाहीर करतात की या कंबोज नेत्याची चौकशी होणार आहे. ते काय कधी कधी म्हणतात ना, त्याला एक म्हण आहे ती आता इथे मी तुम्हाला सांगू शकत नाही. तसं योगायोग सुद्धा होतो, एखादं स्टेटमेंट करतो ते घडून जातं. दोन चार वेळा झाला योगायोग. आता कसं आहे, गुन्हे आता एवढे आहेत त्याच्यामुळे त्या ठिकाणी बोलल्यावर त्या ठिकाणी त्याला लागू होतोय. परंतु याचा अर्थ असा नाही की यंत्रणा त्यांना सांगतात ते अगोदर बोलतात, असं अजिबात काय असायचं कारण नाही. विठ्ठलवर सत्ता परिवर्तन आणि इन्कम टॅक्सची धाड हा योगायोग समजायचा की प्रयोग समजायचा? नाही, कसं असतं राजकारणामध्ये किंवा उद्योगामध्ये, जेव्हा एखादी व्यक्ती मोठी होत असते त्यावेळेला तेवढे शत्रू तयार होत असतात. आता कदाचित त्याची प्रगती पाहत नसेल म्हणून कुणी काय केले माहीत नाही, परंतु नंतर यामागे काय आहे ते यथावकाश पुढे येईल. मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झालेला नाही. सोशल मीडियावरून गोपीचंद पडळकर असतील यांना मंत्रिपद द्यावं अशी मागणी कार्यकर्ते. गोपीचंद पडळकर आमचा आबव मंत्री आहे. आज महाराष्ट्रात किती मंत्र्यांना ओळखतात, पण गोपीचंद पडळकरला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ओळख. त्याच्यामुळे त्याचं कर्तृत्व व्यक्तिमत्व आहे, पक्ष योग्य तो सन्मान योग्य वेळी करत राहील.